नाही विलास, मला हे सांगायचे आहे आदरणीय चंद्रकांत खैरे साहेबांना की इम्तियाज जलील इतकं अनटचेबल कसे झालेले आहे, आणि ज्या अब्दुल सत्तारांच्या बाबतीत सामनामध्ये 8 कॉलमचे तुम्ही बातमी दिली होती की त्यांचे संबंध काय आहे, ते बातमीची कात्री माझ्याकडे आहे, ज्या सामनाने दिली होती ते चालतील आपल्याला, ते सगळं चालतील. फक्त MIM म्हणजे हे काय, हे राजनैतिक पक्षांना असं 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 वाटतं की नाही या समाजाची मक्तेदारी सगळ्या आमच्याकडे आहे. मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे, तुम्हाला अब्दुल सत्तार चालतात मग इम्तियाज जलील का चालत नाही हे सांगा ना तुम्ही. हे काही सांगायला तयार नाही. मी त्यांना म्हणतो की साहेब, आपल्याला भारतीय जनता पार्टीला पराभूत करण्यासाठी सगळे राजनैतिक मतभेद विसरावे लागणार आहे. आपल्याला वैचारिक मतभेद काय आहे ते सगळं विचार हे आपल्याला विसरण्याची वेळ आलेली आहे. कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण भारतीय जनता पार्टी पुन्हा सत्तेमध्ये आली तर देशाला महाराष्ट्राला खूप घातक असणार आहे हे मला माहित आहे. आपल्याला अबू आसिम चालतं, मी खैरे साहेबांना विचारतो की अबू आसिम चालतं आपल्याला, मग इम्तियाज जलील मध्ये असं काय झालेलं आहे की इम्तियाज जलील आपल्याला नाही का आतंकी आहे का, मी लोकांनी निवडून दिलेला आहे, MIM मध्ये रजिस्टर्ड पार्टी आहे. नाही, इम्तियाज जलील का चालत नाही, त्यांचं तर असं म्हणणं आहे की इम्तियाज जलील आता काही पुढच्या वेळेला निवडून येत नाही, कारण प्रकाश आंबेडकर सोबत नाही आहेत, कोणी सोबत नाही, आणि म्हणून भाजपने हा पत्ता टाकलेला आहे. नाही, खैरे साहेब सोबत माझ्या सोबत असणार आहे. तुम्ही बघा 2024 ला चंद्रकांत खैरे साहेब सुद्धा माझ्या सोबत असणार आहे. कारण त्यांचं राग आपल्या पार्टीवर या कारणाने येणार आहे की त्यांना तिकीट मिळणार नाही, मग ते रागारागाने म्हणतील की नाही इम्तियाज जलील मी तुझ्या सोबत असणार आहे, तुला जिंकून आणू करते मी. बघा तुम्ही 2024 ला आता दीड दिवस महिने वर्ष राहिलेले आहे, त्याला म्हणजे त्यांना काही तिकीट मिळणार नाही, आणि ते इतकं रागवलेले असणार की ते म्हणतील की नाही आता मी शिवसेनेला पाळणार आणि इम्तियाज जलीलला जिंकून आणणार. बघा तुम्ही चला इम्तियाज जी महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे, त्यामुळे